नागपुर से करीबन 45 किलोमीटर दूरी पर रानगिरी गांव में निसर्ग के निकट सानिध्य में बुद्ध वन विहार 22 साल पूर्व स्थापित किया गया है। इस विहार के भिक्खु निवास में भंतीजी विनय रखिता द्वारा पूजा अर्चना की जाती है, जिससे दूर दराज से आने वाले बौद्ध उपासक एवं उपासिका हर्षोल्लास के साथ वर्षवास हर साल की तरह मनाते हैं। बताया जा रहा है कि आषाढ़ी में शुरुआत होने वाले वर्षवास समाप्ति कार्तिक पूर्णिमा को की जाती है। इस कार्यक्रम में हजारों बौद्ध उपासक व उपासिकाओं की उपस्थिति रहती है, जिसमें भोजन दान, प्रभु दान, धम्म पर मार्गदर्शन जैसे विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन भी किया जाता है। कार्यक्रम में देश विदेश से भिक्खुओं की भी उपस्थिति रहती है। बुद्ध वन परिसर में सैकड़ों वृक्ष पौधारोपण आज तक किया गया, जिसमें दूर दूर से लोग आकर सैकड़ों बुद्धवासी स्मृति प्रत्यर्थ पेड़ पौधे लगा रहे हैं। उसका संगोपन भी श्रमदान के माध्यम से ट्रस्ट द्वारा करते हैं। विश्व मैत्रीय बुद्धिस्ट संघ बुद्ध वन द्वारा नियंत्रण देखरेख संघ के सेक्रेटरी धनराज बहादुरे करते हैं। 22 साल पुराना बुद्ध वन का विकास लोक वर्गणी द्वारा शुरू किया गया था, लेकिन पूरा नहीं हो पाया। हाल ही में सामने कलमेश्वर विधानसभा क्षेत्र के विधायक एवं पूर्व मंत्री सुनील केदार के अथक प्रयासों से विकास कामों में बढ़ोतरी हो गई। बताया जा रहा है कि पूर्व मंत्री केदार की मदद से सामाजिक न्याय विभाग द्वारा 2 करोड़ लागत से सामाजिक सभागृह, भिक्खु निवास, ज्ञान साधना केंद्र का नव निर्माण जारी है। बुद्धवन हे नागपुर पासून 0 माइल पासून 45 किलोमीटर वरती है। गावाचं नाव रामगिरी, स्थळाचं नाव बुद्धवन आणि तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर या परिसरामध्ये। या बुद्धवनाला जवळपास किती वर्ष झाले? त्याला 22 वर्ष झाले। अच्छा, इथे कार्यक्रम कोणते कोणते होतात? इथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त खूप मोठा कार्यक्रम असतो आणि वर्षभर इथं कार्यक्रम सुरू असतात। अच्छा, बौद्ध उपासक उपासिका असे जवळपास किती लोक इथे येऊन आपला लाभ घेतात? वर्षभर इथंच राहतात लोक। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खूप जास्त लोक येतात। आणि या परिसरामध्ये जवळपास किती वृक्षाची लागवड केली आहे? वन विहाराच्या नावाने प्रसिद्ध आहे बुद्धवनाच्या नावाने, तर या परिसरामध्ये किती वृक्षाची लागवड करण्यात आली आहे? आता त्याचं असं आहे की आता लोक कोणाचे नातेवाईक मरण पावतात आणि त्यानिमित्त ते जे राख विसर्जनाचा कार्यक्रम असते तर ते नदीमध्ये आपण नदीमध्ये ते राख विसर्जन करतात आणि ते पाणी दूषित होते। तो एक आम्ही नवीन उपक्रम इथं राबवलेला आहे की पाणी दूषित झालं नाही पाहिजे आणि ते जे कोणी आपले नातेवाईक आहे त्यांच्या आठवणीमधून एक वृक्ष तयार झालं पाहिजे, तर तो एक उपक्रम आम्ही इथे राबवत आहोत आणि लोक ते राख घेऊन येतात, इथे गड्डा करतात आणि त्याच्यावरती एक झाड लावतात। ते तर बरेचसे वृक्षारोपण झालेले आहेत त्या माध्यमातून। हे जे आता बांधकाम सुरू आहे नवनिर्मित, तर हे लोकवर्गणीद्वारे आहे की शासनाच्या काही अनुदानाद्वारे आहे? सुरुवातीला काही छोटे मोठे कामं लोकवर्गणीतून केलेले आहे आम्ही, परंतु हे जिथं रस्ता, इलेक्ट्रिक, पाण्याची टंकी हे सगळे आणि विहार हे सगळे माननीय मंत्रीसाहेब सुनील केदार यांच्या आमदार निधीतून झालेलं आहे आणि सध्या आता 2 कोटीचं काम सामाजिक न्याय विभागाकडून आम्हाला माननीय मंत्रीसाहेबाच्या प्रयत्नाने 2 कोटी मिळालेले आहेत। आता सध्या ते काम सुरू आहे। अच्छा, हे त्या कामामध्ये कोणते कोणते हे करणार आहे उपक्रम तुम्ही? इथे एक भव्य मोठी लायब्ररी असेल, अभ्यास केंद्र, इथे निवासी शाळेची संकल्पना आहे आणि इथे मेडिटेशन सेंटर असेल, इथे भरपूर असे कामं जे समाजाला जे माणूस बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या माध्यमातून इथं कार्यक्रम घेणार। NBCN न्यूज के लिए खापरखेड़ा से कैमरामैन सुशील सहारे के साथ दिलीप गजभिये की रिपोर्ट।